की शेतकरी रडका बिडका नसतो रे. बरोबर, हे खोट आहे. मी मगाशी काय म्हंटल, जगातला सगळ्यात डेअरिंगबाज माणूस कोण असतो? काही काही कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण कधी असं ऐकलं का रे शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केली? नाही, कारण ती शेतकऱ्याची बायको असते आणि संकटांशी सामना करायची ताकद तिच्यात जास्त असते. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. 2024 वर्ष आलेलं आहे आणि याच वर्षामध्ये दमदार असा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, नवरदेव बीएससी अगरी. आणि या चित्रपटामधील कलाकार माझे फेवरेट रमेश दादा माझ्यासोबत. दादा, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे बघ. दादा, किती भारी वाटतंय, नवीन वर्ष सुरुवात झाली, नवीन वर्षामध्ये आपला चित्रपट भेटीला येणार आहे पहिल्याच, आणि तो सुद्धा 26 जानेवारीला. किती भारी वाटेल, किती एक्साइटमेंट आहे? अरे खूपच एक्साइटमेंट आहे, कारण नवीन वर्ष आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चित्रपट आपला येतोय. कलाकाराला याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? म्हणजे एक्साइटेड पण आहे, आनंदी पण आहे, आणि सगळ्या अशा संमिश्र भावना आहेत. दादा, आम्ही ट्रेलर बघितला, ट्रेलर मधून आपल्याला सहज कळून येतं की शेती आणि शेतीविषयक चित्रपटावर आधारित या विषयावर चित्रपट आहे. किती तुमच्या जवळची शेती आहे, किंबहुना किती भारी वाटते, मी अशा चित्रपटाचा भाग बनतोय जिथे शेतीपूरक सगळ्या गोष्टी आहेत. खूपच जवळचा विषय, कारण आपण सगळे शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत, शेती करतो, आजही केली जाते. जसं मुळशी पाटलांना म्हणलं, शेती इकायची नसते, राखायची असते. पण तो राखणारा जो शेतकरी राजा आहे, त्याला येणाऱ्या अडचणी याच्यावरती खरं तर नवरदेव बीएससी अग्री हा सिनेमा आहे असं मी म्हणेन. खूपच संवेदनशील आणि तसा गंभीर प्रश्न आहे, पण गंभीरपणे सगळं गंभीर सांगितलं लोकांना की ते नाही पटलं, कळत पण नाही आणि ते पटवून घेत नाही. त्यापेक्षा अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने सहजरित्या आमचं दिग्दर्शक रामचंद्र खाटमोडे आणि त्याचा सहलेखक विनोद वनवे यांनी ह्युमर मधून जो मेसेज द्यायचा, म्हणजे एंटरटेनमेंट आणि प्रबोधन असं दोन्ही एकत्रितचं मिक्सचर, म्हणजे हा नवरदेव बीएससी अग्री सिनेमा आहे. तो फक्त शेतकऱ्यांच्या अडचणी नाही दाखवत, तर तो शेतकऱ्यांच्या अडचणीवरच सोल्युशन पण देतो. आतापर्यंत आपण अडचणीच बघितलं, पण सोल्युशन कोणी देत नाही, तर आपण अडचणी बरोबर सोल्युशन असं करत प्रचंड पॉझिटिव्ह मार्गाने जाणारा हा सिनेमा आहे. आणि 100% 26 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय. तुम्ही हा सिनेमा पाहणार तेव्हा निश्चितपणे आनंद आणि घरी जाताना काहीतरी बारीक असं छान घेऊन जाणार. किंवा आपण असं बोलू शकतो की अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये शेतकऱ्याची फक्त एक अशी रडकीच भूमिका लागली, किंवा शेतकरी रडत असतो, पण हा चित्रपट आपण अपवाद ठरेल असं बोलायला काही हरकत नाही. 100% ना, मी आता काय बोललो मगाशी, आणि माझं म्हणणं की शेतकरी रडका बिडका नसतो रे. बरोबर, हे खोट आहे. मी मगाशी काय म्हंटल, जगातला सगळ्यात डेअरिंगबाज माणूस कोण असतो? शेतकरीचा. का डेअरिंगबाज असतो लक्षात ठेवा, बी आणतो. ते बी खरं आहे का खोटं त्याला माहित नसतं. ते आणून त्या जमीन नांगरतो, त्या जमिनीत पेरतो, ते पेरून कित्येकदा उगवतच नाही. बरं, ते समजा उगवत, मग त्याची मशागत करून 4-6 महिने सांभाळून जेव्हा ते पीक हातात येत, त्या पिकाला रेटच मिळत नाही, भावच मिळत नाही. मग कित्येकदा पाऊस पडतो, सगळं वाहून जातं. बरं, कित्येकदा पाऊस पडत नाही, दुष्काळानेच होऊन जातं. आणि एवढं सगळं न करता परत तो नित्य नियमाने पुढच्या वर्षी परत तीच प्रोसेस करतो भाई. याला डेअरिंग लागते. बरोबर, आणि त्यामुळे शेतकरी एवढा डेअरिंगबाज माणूस नाही. दुसरी गोष्ट, आपण शेतकरी शेतकरी म्हणतो, शेतकरी डेअरिंगबाज नाही, शेतकऱ्या एवढीच महत्वाची, लक्षात ठेव, त्याची अर्धांगिनी पण आहे. अगदीच, तू ऐकलं का आज ताकद करी बघ, आपण खूप महाराष्ट्रात नव्हे, खूप ठिकाणी काही काही कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण कधी असं ऐकलं का रे शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केली? नाही, कारण ती शेतकऱ्याची बायको असते आणि संकटांशी सामना करायची ताकद तिच्यात जास्त असते. त्यामुळे अशा आपल्या शेतकऱ्यांचा तुमचा आमचा हा सिनेमा आहे, संबंध भारत वर्षाचा सिनेमा आहे. बरं, मी काय बोलतो, या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ते आपल्या प्रवीण सरांच्या हाताखालूनच तयार झालेले दिग्दर्शक आहेत असं बोलायला हरकत नाही. किती भारी वाटतं अशा दिग्दर्शकाच्या सोबत काम करायला, ज्याला आपल्याच मित्रांनी तयार केलेलं असतं. अरे फार भारी वाटतंय. मी मगाशीच बोललो इंटरव्ह्यूला की मला आज रामचंद्र खाटमोडे हा दिग्दर्शक म्हणून आणि विनोद वनवे त्याचा सहलेखक म्हणून, क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून, मला फक्त आनंद नाही तर मला त्या दोघांचा प्रचंड अभिमान वाटतोय. की अरे माझ्याबरोबर ते सहकारी, त्या आईला माझ्याबरोबर 12-15 वर्ष काम करत होते, आज त्यांनी सिनेमा लिहिला, शूट केला आणि आता तो 26 जानेवारीला प्रदर्शित होतोय. एका मित्रासाठी ह्याच्यापेक्षा आनंदाची कुठली गोष्ट असणार आहे? बरं, त्यात मी अभिनय पण केलाय, म्हणजे अजून डबल आनंद मला. तर आज म्हणजे भारी वाटतंय त्यांच्यासाठी.
नाही खरंच खूप भारी वाटत तुमच्या बोलून, पण तुर्तास मी इकडे थांबतो, तुम्हाला अजून खूप सारा मित्रांसोबत गप्पा मारायच्या, जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल, काय वेगळा पैलू शेतकऱ्यांविषयीचा प्रेक्षकांना बघायला मिळेल? हे बघा, जाता जाता जे सगळे बोलतात तेच मी पण बोलीन की नवरदेव बीएससी अग्री हा 26 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणारा सिनेमा आहे. हा शेतकऱ्यांचा सिनेमा आहे म्हणून बाकीच्या लोकांनी पाहायचा नाही असं नाही, तर सहकुटुंब सहपरिवार पाहण्याचा हा सिनेमा आहे. तुम्ही पहा, जास्तीत जास्त लोकांना सांगा, म्हणजे ते लोक आणखी लोकांना सांगतील. आणि अशा रीतीने खूप गंभीर आणि संवेदनशील विषय, पण तुमच्या मार्फत जास्त हजारो लाखो लोकांपर्यंत जाईल मी एवढंच सांगेन. खरंच खूप धन्यवाद, आणि खरंच तुमचं सुद्धा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि हा चित्रपट आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल. थँक्यू लेट्स अप, थँक्यू मोरे, खूप खूप धन्यवाद.